त्या गगनामध्ये धुरट करायला धुराची होत आहे. उगाच तरी आरोप करायचा दोन दिवस संध्याकाळी खूप खूप असतात.
तर त्याच्या त्यावेळेस सत्यायुग असल्यामुळे ते रक्त पोटा बोलले नाही तर असा भरपूर दिवस झाले त्याचे पारत किंवा दूध कोण काढते त्याचे हातपाय घेऊन रागाने तो कुराड पाठवून दिले. ज्यावेळेस नेहमीप्रमाणे घरी दिवस त्यावेळेला ती गाय नेहमीच्या रागावर पाण्यात पडायला उभी आहे. त्या गुराख्याने या गाय पाण्यासोबत झाल्यावर तिला मागे करून तिला कुराड मागे टाकला. त्यातून ते रक्त व्हायला लागला आणि त्यामुळे त्याला पटकट होत आपलं आत्मसाठी पाप झालं. आणि नंतर मग देव वर निर्मिती झाली म्हणजे कुराटीच्या भावात कपट उडा रक मंडकापूर कोल्हापूर अतिय देवाची अजून भाग त्याचा घेतो आणि बाहेर गाई ठेवलेली आहे नदी त्याला पडते. आता ते कार्य भरपूर आहे म्हणजे फक्त. थँक्यू आजोबा.